नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण शिकत आहोत टेन्स आजचा आपला टॉपिक आहे कंटिन्युअस टेन्स तर चला मग आपण शिकूयात कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस टेन्स शिकत असताना आपल्याला माहिती आहे टेन्स तीन प्रकार आहेत प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसा असतो पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस कसा असतो ते आपण बघूयात कंटिन्युअसची जी रचना असते ती बी प्लस आहे जी असते हे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि प्रेझेंट तर आपल्याला माहिती आहे प्रेझेंट काय प्रेझेंटमध्ये कुठले हेल्पिंग वर बसतात ॲम इज आर पास्टमध्ये वाज वेअर असतं फ्युचरमध्ये शॅल बी किंवा विल बी असतं तर कंटिन्युअस काय रिप्रेझेंट करतं किंवा काय का दर्शवतं ते बघूयात एखादी रनिंग ॲक्शन आहे ती रनिंग ॲक्शन ॲक्शन जर दाखवायची असेल तर आपण कंटिन्युअस त्यांचा उपयोग करत असतो किंवा जर एखाद्या ॲक्च्युअल डिस्क्रिप्शन करायचंय कुठल्याही रनिंग ॲक्शनचं ॲक्च्युअल डिस्क्रिप्शन जर करायचं असेल तर आपण कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो ती कंटिन्युअस ॲक्शन कुठल्याही टेन्समधले असो प्रेझेंटमध्ये अस प्रेझेंटमधले असो किंवा पास्टमधले असो किंवा फ्युचरमधले असो कुठल्याही टेन्समध्ये असो आपण कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो तर कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असताना प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसा असतो पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा असतो ते आपण बघूयात तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये uh, ॲक्शन जी असते ती कंटिन्युअस असते पण ती प्रेझेंटमध्ये कंटिन्युअस असते आणि पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲक्शन कंटिन्युअस असते पास्टमध्ये असते आता या प्रकारचे जे उदाहरण आहेत ते आपण बघूयात आपल्याला व्हर्ब दिलाय तर वर्ब हा आ, पास्ट कंटिन्युअसमध्ये कसा असतो आणि प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये कसा असतो ते आपण बघूयात आता आपल्याला एक उदाहरण बघूयात आस्क आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एम किंवा इज किंवा आर असं आपल्याला वापरायचं आहे प्लस विफोर घ्यायला विसरायचं नाही आहे समजा हे झालं प्रेझेंट कंटिन्युअसचं उदाहरण आता पुढचं उदाहरण बघूयात आपण पास्ट कंटिन्युअसचं आता लुक, सोबत वॉच किंवा वेअर घेतलंय आणि लुकिंग केलंय आपल्याला कंटिन्युअससाठी आय एन जी प्रत्यय घ्यायचं आहे तर आ, ही वाक्यरचना पास्ट कंटिन्युअसची झाली आता आपण बघूयात एक जनरल उदाहरण राईट बघूयात राईट ॲम राईटिंग घेतलं आहे बरोबर आहे तर हे प्रेझेंट कंटिन्युअसचं उदाहरण झालं आता सेपरेट सेपरेट बघूयात आपण की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसा असतो प्रेझेंट कंटिन्युअसच्या सब्जेक्ट म्हणजे प्रोनाऊनसोबत इज कधी येतं ॲम कधी येतं आर कधी येतं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की ॲक्शन जी असते ती कंटिन्युअस असते आणि ती प्रेझेंटमध्ये असते प्रेझेंटमध्ये जी कंटिन्युअस ॲक्शन असते ती आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये दाखवतो तर काही प्रोनाऊन येथे लिहिलेत ही शी इट आणि एनी नेम आता हे सिंग्युलर आहे तर याच्यासोबत आपण ईज घेणार आहोत बरोबर आहे कुठलंही नाव असो ही शी इट असो किंवा एनी सिंग्युलर असो तर कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब ईज घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता आय आहे तर आयसोबत आपण एम घेतो प्रेझेंटमध्ये दुसरे काही प्रोनाउन आहेत वी आहे दे आहे यू आहे यांच्यासोबत किंवा एनी प्ल्युरल असो यांच्यासोबत आपण आर घेतो प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये किंवा कुठल्याही प्रेझेंटमध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचे त्यानंतर आपण फ्युचर कंटिन्युअसमध्ये काही बघणार आहोत तर फ्युचर टेन्स म्हणजे काय असतं फ्युचरमधली कंटिन्युअस ॲक्शन असते तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये कशा प्रकारची रचना असते तर शाल बी असतं आणि व्ही प्लस आय एन जी प्रत्यय असतो वर्बला किंवा विल बी असतं आणि व्ही फोर असतं हे आपल्याला लक्षात ठेवायचंय आता यशनो टाईप करत असताना किंवा निगेटिव्ह करत असताना याची विभागणी कशी करायची ते पण आपण बघणार आहोत तर शाल बी किंवा विल बीची विभागणी शाल प्लस बी आय एन जी करायचे विल प्लस बी आय एन जी करायचे बी ला व्ही प्लस आय एन जी सोबत घ्यायचे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आता काही प्रोनाऊन्स आहेत त्याच्यासोबत शॅल कधी येतं विल कधी येतं हे आपण बघूयात तर आय आणि वी सोबत शॅल येतं हे अगोदरही आपण बघितलेलंच आहे त्यानंतर दुसरे प्रोनाउन आहेत दुसरी जी प्रोनाउन आहेत त्याच्यासोबत विल येतं हे आपल्याला माहिती आहे आता समजा एक उदाहरण घेऊयात आपण थ्रो आहे तर थ्रो सोबत शॅल बी थ्रोइंग होतं किंवा विल बी थ्रोइंग होतं आपल्याला शॅल आणि विल हे सब्जेक्टनुसार घ्यायचे तर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते आपण बघूयात प्रश्न विचारलाय चूज करेक्ट आता इथे वाक्य दिलेलं आहे दे डॅश डॅश नाऊ आणि काही ऑप्शन दिलेले आहेत तर ऑप्शन आहेत आर स्टडिंग विल बी स्टडिंग वेअर स्टडिंग आणि स्टडिंग आता नाव आहे तर नाव म्हणजे प्रेझेंट रिप्रेझेंट करतं या ठिकाणी म्हणजे प्रेझेंट दाखवतो नाव तर मग वेअर स्टडिंग येणार नाही किंवा स्टडिंग तर येणार नाही म्हणून ही कंटिन्युअस ऍक्शन आहे तर आपल्याला योग्य निव निवडायचं आहे तर या ठिकाणी ए उत्तर बरोबर असणार आहे दे आर स्टडिंग नाव ते आत्ता स्टडी करत आहेत अशा प्रकारची वाक्यरचना बरोबर असणार आहे म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर ए असेल किंवा ए आहे दुसरं वाक्य आहे ही डॅश डॅश धिस क्वेश्चन टू हिम टुमारो आता टुमारो काय दाखवतं तर फ्युचर दाखवतं आणि आपल्याला त्यावरून आहे की खालील ऑप्शनपैकी कुठलं ऑप्शन बरोबर आहे तर इथं ऑप्शन दिलेत इज आस्किंग हे प्रेझेंटचं आहे म्हणजे चूक आहे वॉज आस्किंग हे पण चुकीचं आहे बी विल बी आस्किंग दिलंय हे फ्युचरचं आहे बरोबर आहे विल बी आस्किंग टुमारो आहे तर हे वाक्य बरोबर असू शकतं परंतु शेवटचा जो पर्याय आहे विल आस्किंग आहे तर विल आस्किंग येणार नाही मित्रांनो विल बी आस्किंग येणार आहे एखादी ऍक्शन फ्युचरमध्ये जर कंटिन्युअस असेल तर आपण बघितलंय तर बी प्लस एन जी असं होतं म्हणून ह्या वाक्याचं उत्तर आहे सी विल बी आस्किंग अशा प्रकारे आपण कंटिन्युअसचा वापर शिकलेला आहे थँक्यू